सिद्ध कवि भोला जी सरवर जो हमारे मेहमान भी है गेस्ट भी है कवि भी है तो मैं उनसे अनुरोध करता हूं कि अपनी कविताओं से हमें एक सन्मुख करें उनके कविताओं में मनोरंजन नहीं तो प्रबोधन है जीवन से मुश्किलों के सफर क्यों नहीं जाते और ये रास्ते दुनिया के संवर क्यों नहीं जाते ये रास्ते दुनिया के संवर क्यों नहीं जाते गजल का मतलब हो गया अब शेर ऐसा आता है मन करता हो जिन राहों पे चलने को आपका मन करता हो जिन राहों पे चलने को आपका मन करता हो जिन राहों पे चलने को आपका अरे उन रास्तों से आप गुजर क्यों नहीं जाते उन रास नवाजी शुक्रिया करम मेरी बात आप तक पहुंच रही है जिस कंसेप्ट से मैंने लिखा था कहीं तो अपील हो रहा है मन करता है जिन राहों पे चलने को आपका मन करता हो जिन राहों पे चलने को आपका अरे उनरास तो से आप गुजर क्यू नहीं जाते उनरास तो से आप गुजर क्यों नहीं जाते अतिशय आनंद होतो आजच्या कार्यक्रमाला यायला खास करून यासाठी कारण की इंटरनॅशनल बुद्धिस्ट यूथ काउन्सिल ज्या गोष्टीसाठी बनलाय त्या गोष्टीचं त्या हेतूचं जास्त कौतुक वाटतं आपला कार्यक्रम छोटा मोठा असू शकतो पण मला वाटतं हेतूचं जे आहे सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे की त्यांचा हा हेतू आहे यूथ काउन्सिलचा की जेही मुलं भरकटलेली आहेत ज्यांना गायडन्सची गरज आहे ज्यांनाही आपल्याला माहीत नाही आहे मुलांना की काय करायचं आहे आणि कुठलं क्षेत्र निवडायचं आहे अशा अशा यूथसाठी काहीतरी करायचं चा, त्यांना चांगलं क्षेत्र निवडायला मदत करायची आणि त्यांना सोबत बुद्धिझमसुद्धा समजवायचा अतिशय चांगला हेतू आहे मला वाटतं पण टाळांच्या गजरात शेंडेसाहेब आणि त्यांच्या टीमची धन्यवाद <coughs> दिले पाहिजेत की त्यांनी इतका चांगला विचार केला आणि करूनही दाखवला आज मुलांचा सत्कार केला दहावीत मुलांना काहींना नाईंटी फोर पर्सेंट काहींना नाईंटी पर्सेंट सेवंटी सेवन्टी सिक्स पर्सेंट मला वाटतं खूप मोठं अचीवमेंट आहे ज्या परिस्थितीत ना आपण सगळे आलो होतो त्या परिस्थितीत आज आपण विचार करतो की कोणाला नाईंटी पर्सेंट मेरिटमध्ये असतात काही ओपनपेक्षाही जास्त मार्कांनी ओपनमध्ये मुलं जातात फार मोठं अचीव्हमेंट आहे आपल्याला असं कायम वाटत असतं की नाही काहीच भारतात अचीवमेंट झालेलं नाही आहे पण मला वाटतं मुलांचं हे अचीवमेंट पाहून आपल्याला असं म्हणायला लागेल की नाही एज्युकेशनच्या फील्डमध्ये डेफिनेटली बाबासाहेबांनी जो विचार ठेवला होता जो विचार त्यांनी संविधानात मांडला होता त्याचा काही अंश आपण नक्की करून दाखवलेला आहे आपण जेव्हा रिझर्वेशन्सवर डिस्कशन्स ऐकत असतो तेव्हा आपल्याला नेहमी एक सगळ्यांकडनं ऐकायला मिळतं की अरे रिझर्वेशनमध्ये मुलांना चाळीस टक्के मिळतात पन्नास टक्के मिळतात पण मला वाटतं कुठेतरी त्या एक्झाम्पलला आता बदलण्याचे दिवस आलेले आहेत की आपली मुलं आता नाईन्टी फोरला आहेत नाइंटीला आहेत नाइंटी सिक्सला आहेत नाइंटी एटला आहेत तर हा जो एक बदल आलेला आहे मला वाटतं आजच्या पिढीला तो जास्त चांगल्या प्रकारे माहिती की कसा तो बदल आलेला आहे आणि त्यामध्ये किती जबरदस्त मेहनत लागते ह्या मुलांना मला सांगायची गरज नाही आणि तुम्ही अशीच मेहनत समजा दहावीसारखीच मेहनत सबंध आयुष्य करत राहिलात तर तुमचं आयुष्य अक्षरशः जसं म्हणतात बाबासाहेबांचं आयुष्य उजळून निघालं त्यांनी उजळून काढलं स्वतःचंही आणि समाजाचं सुद्धा तर तसं आयुष्य तुमचं उजळू शकतं तुम्ही बाकीच्यांचं सुद्धा आयुष्य उजळवू शकता ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही नक्की पोहोचू शकता पण ज्या क्षेत्रात मी सध्या आहे त्याच्याबद्दल नक्की मी सांगेन की बारावीनंतर मी यू पी एस सी एम बी बी एस केलं आणि एम बी बी एस करत असताना असं वाटलं की नाही एम बी बी एस हे क्षेत्र माझं नाही आहे म्हणजे तसं एम बी बी एस क्षेत्र किंवा डॉक्टरी अतिशय चांगलं आहे अतिशय प्रतिभावान आहे आणि अतिशय डिग्निफाईड ते क्षेत्र आहे पण समाहू मला असं जाणवलं की माझा हा एरिया नाही आहे इट इज नॉट वेअर आय वॉन्ट टू वर्क आणि म्हणून एम बी बी एस करत असतानाच ठरवलं कुठेतरी की यू पी एस सी करायचं एम पी एस सी करायचं आणि एम पी एस uh, सीची परीक्षा मला वाटतं मी एकदाच दिली आणि देन आय uh, मला एम पी एस सीसुद्धा वाटलं की नाही आय के नॉट डू इट आणि मी फुल कॉन्सन्ट्रेशन यू पी एस सीवरच ठेवलं आणि यू पी एस सीच्या परीक्षा दिल्या यू uh, पी uh, एस सीच्या परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्येच डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस मिळालं इंटर्नशिप करत करत परीक्षा दिली अतिशय मेहनतीचा तो काळ होता कारण की इंटर्नशिपमध्ये आपल्याला uh, माहीत असेल की रुरल इंटर्नशिप आणि अर्बन uh, जॉब असं करायला लागतं सहा महिने मी नरखेडला होते विच इज नाईन्टी किलोमीटर्स अवे फ्रॉम नागपूर आणि आय वॉज स्टडींग फॉर एक्झॅम्स आणि इतकी मेहनत पडायची सकाळी ट्रेननी जायचं संध्याकाळी परत यायचं तिथंसुद्धा हॉस्पिटल अटेंड करायचं आणि सतत आपल्यासोबत पुस्तकं ठेवायची इतकी मेहनत लागायची पण ती केली आणि इथे मला एक एक्झाम्पल त्यासाठी सांगावंसं वाटेल की माझ्यासोबत आणखीन एक मुलगी होती आमची एम बी बी एसची टॉपर होती शोभा शोभा स्वामीनाथन मी सुद्धा सर्जरीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं होतं बट शी वॉज अन ओव्हरऑल टॉपर तर मी तिला पहिल्यांदा अभ्यास करताना पाहिलं म्हणजे आयुष्यात कधीही मी एवढा अभ्यास करताना कोणाला पाहिलंच नाही आणि मग मला कळलं की ती टॉपर का आहे म्हणजे आफ्टर आय कंप्लीटेड माय टेन्थ माय ट्वेल्थ माय एम बी बी एस एम बी बी एसच्या इंटर्नशिपमध्ये कळलं की टॉपर कसे असतात तर ती फक्त आ, उठली सकाळी तिचं नेहमीचं बाथरूमचं आपलं ब्रश हे ते सगळं आटपलं थोडासा नाश्ता केला की अभ्यास करायचा आंघोळ केली की अभ्यास करायचा बाकी काहीही करायचं नाही नुसताच अभ्यास करायचा म्हणजे जेवणाकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं साधा दही भात खायची ती आणि सतत मी म्हणेन चोवीस तासातली जेवढी ती पाच सहा तास झोप घेत असतील आणि एक दोन तास तिच्या पर्सनल गोष्टींसाठी जेवढा तिला वेळ लागत असेल तेवढा सोडून चोवीस तासातले आठ तास दहा तास सोडून ती पूर्ण चौदा तास सलग सलग चौदा तास अभ्यास करायचे आणि तसा अभ्यास मी कधी आयुष्यात पाहिला नाही असा अभ्यास मी म्हणजे डोळ्यांनी पाहिला आपण बाबासाहेबांचा ऐकतो अठरा तास वीस तास ते वाचत ता असायचे त्यांचं अध्ययन चालत असायचं पण आता एवढा चौदा तास अभ्यास करणारी मी जेव्हा मुलगी बघितली तेव्हा मला लक्षात आलं मला सोडलं मी चौदा तास केलं तर कदाचित आय विल डू मच बेटर सो so, आपल्याला जे एक असं वाटत असतं की टॉप टो, टॉपर काहीतरी वेगळे असतात हां ते वेगळे असतात पण ते कशाने वेगळे असतात मेहनतीने वेगळे असतात ते फक्त एवढे डिटमिंड असतात की नाही मला फर्स्ट यायचंच आहे आणि त्यासाठी वाटेल ते वाट्टेल करतात वाट्टेल तो अभ्यास करतात वाटतेल ती मेहनत करतात आणि लेट मी टेल यू जे आता दहावीत मुलं एवढे चांगल्या मार्क्सनी पास झाले हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही कशाप्रकारे पास झाले हे तुम्हाला माहिती आहे आज मला तुम्हाला सांगायची गरज नाही की किती वेळा तुम्ही प्रॅक्टिस पेपर्स केले असतील किती वेळा सोडवले असतील हेच पॅटर्न तुम्ही सगळ्या परीक्षांमध्ये समजा ठेवलं वेदर इट इज ट्वेल्थ वेदर इट इज एम बी बी एस वेदर इट इज इंजिनिअरिंग वेदर इट इज इंजिनियरिंग टे एंट्रन्स ऑर यू पी एस सी किंवा एम पी एस सी तुम्ही हे विसरू नका की ही प्रकारे तुम्ही मेहनत केली आणि ज्या प्रकारे तुमचा रिझल्ट आला होतं काय आपण म्हणजे मी खूप मुलांना तसं पाहिलेलं आहे की अभ्यास कमी करतात आणि अपेक्षा खूप ठेवतात आणि दहा लोकांना आणि सांगून ठेवतात की अरे मी तर कलेक्टरच बनणार बनायच्या आधीच आय हॅव सीन सो मेनी पीपल आणि स्पेशली आपल्या मुलांमध्ये मी जास्त टेंडन्सी पाहते वाईट वाटतं वाईट वाटतं डोंट डू दॅट पहिले करा आणि मग सांगा फर्स्ट यू बिकम अ कलेक्टर फर्स्ट यू क्लिअर द यू पी एस सी आणि मग जगभर मिरवा कोणी तुम्हाला थांबवणार नाही पण तुम्ही पहिले मिरवाल आणि मग तुम्हाला हजार लोक विचारतील अरे काय झालं अरे काय झालं ची परीक्षा बसायच्याच आधी आपल्या इथे मुलं मुली इतके भाव खाऊन घेतात मी तर यू पी एस सीचा अभ्यास करते अभ्यास करते अभ्यास अरे बाबा पहिले पास तो होऊन दाखव इट इज वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड चायनीज सिव्हिल सर्व्हिसेस नंतर सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अ टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड इट इज नॉट एन इझी एक्झाम पण इझी जरी का नसली तरी ॲव्हरेज स्टुडंट पास होऊ शकतात हेही तेवढंच खरं आहे म्हणजे तुम्ही फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटही तुम्ही मिळवलेलं असेल मार्क दहावीत म्हणा बारावीत म्हणा बाकी याच्यामध्ये तुम्ही पास होऊ शकता बट यू हॅव टू वर्क व्हेरी हार्ड यू हॅव टू बी कम्प्लिटली डिटमंड की मला यू पी एस सीच करायचं आणि काहीच नाही करायचं आणि तुमचा इंटरेस्ट कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रात असेल आणि मग तुम्ही यू पी एस सी किंवा एम पी एस सी करत असाल तर मग तुम्ही मी तुम्हाला डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट लिहून देते तुम्ही पास होणार नाही तुमचं एक सिंगल माइंडेड डिटर्मिनेशन पाहिजे आणि म्हणून इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलामुलींना मला सांगावचं वाटतं की तुम्ही कुठलं क्षेत्र निवडता हे फार विचार करून निवडा तुमच्या आवडीचं निवडा क्षेत्र कुठलंही असो तिथं यश आहे तिथं नाव आहे कीर्ती आहे पैसा आहे सगळं आहे पण तुम्हाला आवडत असलं पाहिजे मी नेहमी एक्झाम्पल देते स्पेशली दहावी बारावीच्या मुलांचं जिथेही सत्कार असते सचिन तेंडुलकरांचं नेहमी एक्झाम्पल देते कोणी याच्या आधी ऐकलंही असेल कदाचित तर म्हणजे रिपीट होईल ते पण आपण सचिन तेंडुलकरांची कारकिर्द पाहिली तर ते जग ते बॅट्समन होते आता रिटायर झाले पण आपण त्यांचं दहावी बारावीचं पाहिलं तर असं वाटेल कधी म्हणजे दहावी पास होतात की नाही आईवडिलांना चिंता होती बारावी पास होतात की नाही अशी परिस्थिती होती पण त्यांच्या आईवडिलांनी कुठे असं इन्सिस्ट केलं असतं की नाही तू इंजिनिअरच बन तू डॉक्टरच बन तर आज काय झालं असतं इतका मोठा बॅट्समन जो जगात बॅट्समन म्हणून नाव ज्यांनी कमवलं अतिशय टेक्निकली चांगला साऊंड असलेला बॅट्समन त्याला समजलं जातं आणि सगळ्यात मॅक्सिमम रन बनवले त्यांनी हा बॅट्समन काय असता एक फेलियर इंजिनियर असता किंवा मे बी अ फेलियर डॉक्टर तर आज जे आपल्याला फेलियर डॉक्टर्स किंवा इंजिनियर्स किंवा एम बी एस सी किंवा एम एस सी एम ए मुलं जे दिसतात कदाचित दे हॅव जस्ट मिस्ड दे फील्ड ते क त्यांचं जे कुठलं फील्ड असेल ते त्यांनी मिस केलं असेल चुकीच्या फील्डमध्ये आले असतील आवड नसताना केलं असेल सगळं आणि म्हणून कदाचित ते त्यांना यश मिळालं नसेल तर उपस्थित असलेल्या मुलामुलींना मी सांगते की कुठलंही क्षेत्र चांगलं आहे स्पोर्ट्स ऑल्सो यू कॅन डू यू गो फॉर कल्चरल ॲक्टिव्हिटीज यू गो फॉर सायन्स कॉमर्स आर्ट्स वॉटेवर कुठलंही क्षेत्र चांगलं किंवा वाईट किंवा काही नाही आहे सगळे क्षेत्र चांगले आहेत सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला मोठी मोठी लोकं दिसतील yeah. क्षेत्र कुठलंही चांगलं किंवा वाईट नसतं तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे आणि एकदा त्याची आवड आहे हे तुम्हाला कळलं तर स्वतःला झोकून दिलं पाहिजे अगदी विसरून गेलं पाहिजे एकदा तुम्ही चूज केलं ना की हां हे हे मला करायचं आहे हे याच्यात मला आवड आहे मग यू शूड फगेट सेल्फ मग तुम्ही किती तास बसताय किती तास अभ्यास करताय किंवा पेंटिंग करताय किंवा प्रॅक्टिस करताय क्रिकेटची किंवा काय ह्याचं तुम्हाला भान नसलं पाहिजे तर त्या क्षेत्रात तुम्ही नाव कमवता तर त्या क्षेत्रामध्ये लोक तुमचं नाव घेतात की हां हा कोणीतरी आहे ही कोणीतरी आहे है ना त्यामुळे तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा तुम्हाला जे पटतं ते क्षेत्र निवडा सिव्हिल सर्व्हिसेस अतिशय चांगलं क्षेत्र आहे मी यासाठी निवडलं होतं ते मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक करिअर प्लस सोशल सर्व्हिस ह्या दोघांचाही अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे असं मला वाटतं इट मे नॉट बी ट्रू फॉर यू तुम्हाला असं वाटेलच असं काही नाही मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा बरेच आय एस ऑफिसर्स पाहिले आय पी एस ऑफिसर्स पाहिले आय आर एस ऑफिसर्स पाहिले दुःखी असतात ते म्हणजे सर्व्हिसमध्ये येऊन ॲडिशनल कमिशनर असून कमिशनर असून दुखी असतात कारण प्रॉब्ली दे हॅव मिस्ड द फील्ड प्रॉबब्ली दे नेवर वॉन्टेड टू बी इन सिव्हिल सर्व्हिसेस दे वॉट्टेट बी अ ड डॉक्टर दे वॉन्टेट बी एन इंजिनियर अँड एन एनिथिंग एल्स सो तुम्ही जो फील्ड निवडता हे अतिशय महत्त्वाचं आहे सिव्हिल सर्विसेस अतिशय चांगलं क्षेत्र आहे सिविल सर्व्हिसेस तुम्ही पास झालात तर यू स्टार्ट ॲज अ वन ऑफिसर तुम्हाला अतिशय चांगलं पुढे करिअर आहे स्पेशली विमेनसाठी मी सांगेल की अतिशय चांगलं करिअर आहे फॅमिली लाईफ प्लस करिअर बोथ तुम्ही मॅनेज करू शकता ॲडजस्ट करू शकता आणि समाजासाठी नक्की काहीतरी करू शकता खरं म्हणजे विषय एवढा मोठा आहे की खूप काही बोलता येईल माझ्यानंतरही बोलणारे बरेच व्यक्ती आहेत ते आपल्याला आणखीन चांगल्या गोष्टी सांगतील आहे पण मला एवढं सांगावसं वाटतं की तुम्ही आज ज्याही क्षेत्रामध्ये जाल जिथेही तुम्ही यश मिळवाल लक्षात ठेवा मेहनतीशिवाय आणि जे आपल्यासमोर आलं ते फेस केल्याशिवाय यश मिळत नाही मी खूप मुलामुलींना पाहिलं फार कॅल्क्युलेटेड असतात अरे आपण असं करू असं करू ह्याला असं करू त्याचं त्याचे नोट्स घेऊ त्याला त्रास देऊ हे करू आपण फर्स्ट येऊ असं काहीही कॅल्क्युलेशन्स प्लीज करू नका जे काही सरळ समोर तुमच्यासमोर येतं ते तुम्ही फेस करा त्याला तोंड द्या त्याला उत्तर द्या त्याला तुम्ही मेहनतीने फेस करा बी सिन्सिअर युअर सेल्फ आणि स्वतःची पर्सनॅलिटी सतत इम्प्रूव्ह करत राहा वेदर इट इज युअर बिहेवियर वेदर इट इज युअर टॉकिंग वेदर इट इज युअर रायटिंग वेदर यू इट इज युअर ड्रेसिंग तुम्ही जसेही आहात बी प्रेझेंटेबल बी अ प्लेझंट पर्सनॅलिटी तुमची हँडरायटिंगपासून तुम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे तुमचं रिडिंग इम्प्रूव्ह केलं पाहिजे तुमचे थॉट्स इम्प्रूव्ह केले पाहिजे ओनली वेन सेल्फ यू यू रिस्पेक्ट सेल्फ वूड पीपल रिस्पेक्टिव्ह त्यामुळे तुम्ही, तुम्ही, you, you तुम्ही स्वतःला पहिले रिस्पेक्टेबल बनवा आणि खुद्दा मी टीनेजर्सला बघते किंवा दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट मुलांना बघते बाकीच्या लोकांकडेच बघत असतात हा कसा आहे ही कसा आहे तो कसा आहे ते कसे आहे मी म्हणते वेळच नाही मिळायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला स्वतःलाच इम्प्रूव्ह करायला भव जसं म्हणतात की स्वतःलाच प्रज्वलित करायला एवढा वेळ नाही आहे आपल्या जो आयुष्य तसं छोटं आहे त्यामुळे स्वतःकडेच बघा स्वतःलाच इम्प्रूव्ह करा आपण स्वतःला ॲनालिसिस केलं पाहिजे की माझं काय खराब आहे मी चांगलं बोलत नाही का लोकांशी मग प्रयत्न करा चांगलं बोलायचं माझी हँडरायटिंग चांगली नाही का मग हँडरायटिंग चांगली काढायचा प्रयत्न कर माझं वाचन नाही का चांगलं मग वाचन चांगलं कर माझे थॉट्स नाही का चांगले मग थॉट्स चांगले करा स्वतःसाठी छोटं 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 टार्गेट ठेवा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा आणि तुम्ही असं समजा केला तर आय एम आय रिअली बिलीव्ह की यू कॅन गो प्लेसेस कुठेही जाऊ शकता आयुष्यात काहीही करू शकता अगदी प्राईम मिनिस्टर ठरवलं तर प्राईम मिनिस्टरही बनवू शकता फक्त ठरवण्याची आणि मेहनत करण्याची मला वाटतं कुठेतरी कमी आहे नाहीतर तुम्ही काहीही अचीव्ह करता नो मॅटर वेअर आर बॉर्न कुठेही तुम्ही जन्म घेतला तरी कुठेही पोहोचू शकता आज भारतामध्ये ही परिस्थिती आहे की तुम्ही कुठेही पोहोचू शकता पण मेहनत तुम्ही विसरू नका तुमची सिन्सिअरिटी तुम्ही विसरू नका आणि ज्या क्षेत्रात जाता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टॉप असले पाहिजे तुम्ही डॉक्टरी असले तरी डॉक्टर टॉप तुम्ही डॉक्टर असले पाहिजे तुम्ही क्लास फोर म्हणूनही लागलात तरी ऑफिसमध्ये तुमचं नाव घेतलं पाहिजे क्लास फोरमध्ये कोणता हा माणूस का कारण की हा सिन्सिअर आहे स्वतःचं काम तर करतोच लोकांनाही मदत करतो स्वतःच्या कामापेक्षा जास्त काम करतो तेव्हाच लोकच तुमचं नाव घेतील किंवा नाव काढतील त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही नाव कमवा अतिशय मोठे व्हा हीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि एकदा मोठे झालात की विसरू नका कुठून आपण आलो आहोत आणि जिथून आपण आलो आहोत तिथनं पाच दहा लोकांना तरी आपण आपली मेहनत केलीच पाहिजे मला असं वाटतं विषय इतका मोठा आहे खूप सांगण्यासारखा आहे एक इन्स्टिट्यूशन मला माहिती झाली म्हणून मी तुम्हाला सांगते आहे एक डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन म्हणून आहे जे की आपल्या मुलांना एट्टी पर्सेंट डिस्काउंट देतं फॉर फॉरेन क्लासेस तुम्ही प्लीज यांचा कॉन्टॅक्ट नोट करून घ्या मी यांना काही दिवसाआधीच भेटले ते माझ्या नात्यात नाही ना ती संस्था माझ्या काही याच्यात आहे बट जस्ट बिकॉज टू गिव्ह यू इन्फॉर्मेशन अशी एक इन्स्टिट्यूशन आहे की जी गरीब मुलांना मदत करते आय आय एम असो आय आय टी असो बाहेर जाण्यासाठी युनिव्हर्सिटीज असो आणि मॅक्सिमम मला असं वाटतं ज्यांना इंटरेस्ट असेल स्टडीजमध्ये त्यांनी बाहेर जाऊन अभ्यास करावा बाहेरच्या कंट्रीजमध्ये जावं आणि त्यासाठी नक्की प्रयत्न करावा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाय झिरो नाईन एट फाय झिरो फोर झिरो वन नाईन झिरो थ्री आय विल रिपीट द नंबर नाईन एट फाय झिरो फोर झिरो वन नाईन झिरो थ्री कोणाला हार्वर्डला जायचं असेल स्टॅनफोर्डला जायचं असेल आय एम करायचं असेल आय आय टी करायचं असेल आणि पैसे कमी पडत असतील फॉर सम रिजन्स आर्थिक परिस्थिती तेवढी नसेल तर तुम्ही ह्या ग्रुपला नक्की अप्रोच करा हे तुम्हाला नक्की मदत करतील यांचा ॲड्रेसही आहे आय गिव्ह यू दी ॲड्रेस ऑल्सो यांचा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर डी वन मणी लेआउट डी वन मणी लेआउट संगमित्र बुद्ध विहार गोपालनगर प्लॉट नंबर डी वन मणी लेआउ नियर संगमित्र बुद्ध विहार गोपालनगर आणि डब्ल्यू 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 डॉट आंबेडकर मिशन डॉट ओ आर जी तर हे एक मिशन आहे ज्याच्यामध्ये यू कॅन गेट हेल्प आणि तुम्हीच नाही तुम्हाला समजा कोणी माहिती असतील ज्यांना गरज आहे मदतीची प्लीज अशा मुलांना इथं डायवर्ट करा सो दॅट दे कॅन गेट ॲम्पल हेल्प आय विश यू ऑल द बेस्ट इन युअर लाईफ विश विश यू टू गो प्लेसेस टू डू थिंग्स दॅट वर नेवर डन अर्लियर अँड आय विश यू सक्सेस ऑल द वे थँक यू जय भीम माझं असं म्हणणं आहे मी विषय का बरं निवडला की बुद्धिजम अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज न्यू सब्जेक्ट अनेक लोकांचे फोन आले मला हो की सर हा एकदम वेगळा विषय आहे हो आहे मी पर्टिक्युलर असा व्यक्ती निवडला की मुलांना गाईड करण्यासाठी की जो त्या क्षेत्रातून गेलेला आहे आणि आता सध्याही कार्यरत आहे आणि मॅडम जे मी पुष्कळ भाषणं ऐकलेली आहेत म्हणजे भाषण म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन ऐकलेलं आहे अँड सी हॅज गॉट दॅट मच क्वालिटी की कमी वेळात जास्त कसं मार्गदर्शन करता येईल काही लोकांमध्ये जास्त वेळात कमी मार्गदर्शन करण्याची कॅपेबिलिटी असते पण काही वर्षापूर्वी मी मॅडमला एका मोहम्मद रफीच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं तर मॅडमला मॅ मॅडमचा स्वभाव म्हणजे सांगायचं तात्पर्य मला असं आहे की त्यांचा सी इज रिअल बुद्धिस्ट वाटतं मला की काहीतरी मॅडममध्ये मा आहे कारण कसं वाटतं की माझा मानसशास्त्र विषय आणि बुद्धिझम यामुळे नेहमी संपर्कात माझ्या विद्यार्थी असतात काही मान्यवरही असतात मला जेव्हा तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट येते आय एम ए हॉलमध्ये मी मॅडमला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं माझ्या हात एक थोडीशी एक चूक झाली होती की त्यांच्या डेसिग्नेशनबद्दल आणि मग मी मॅडमला माफी मागितली तर मॅडमचं एक वाक्य मला प्रेरणादायी आजही आहे आणि नेहमी राहील सी इज इन्स्पिरेशन फॉर मी की त्या म्हणाल्या सर हे काय छोटीशी चूक आहे काय घेऊन जायचं आहे आपल्याला हे डेसिग्नेशन घेऊन जाणार का आपण दॅट ह्युमॅनिटी ती मॅडमच्या चारित्र्यामध्ये मला दिसली इतकी प्रभावित करून गेली ती मला की असं वाटतं की माझ्या नेहमी प्रोग्रामला आता मॅडमच असाव्यात काय असणार अशा व्यक्तिमत्वामध्ये जे लोकांना तीन तासात सांगावसं सा वाटतं आज मॅडमनी आपल्या कमी वेळात संपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आणि दिलं सुद्धा आहे यशाचे सूत्र तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही काय बोलता कसे तुम्ही फोनवर सुद्धा कोणाशी कसं बोलता यावरून तुमचं चारित्र्य कळलं जातं आवाजावरून माणसाची विद्वत्ता कळतं उच्चारावरून माणसाची नम्रता कळतं हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या मुलांनी गरीब विद्यार्थी हॉस्टेलला राहतात माझ्या लक्षात आलं एम पी एस सी यू पी सीची तयारी करतात पण काय तयारी कोण्या मार्गाने दिशा चुकीची आहे ना if you want to crack the exam, whether it may be mpsc or upsc, you must go in a right direction. however, you are trying for the examination, but your efforts will go in vain. there is no direction, there is no motivation. without motivation, how can you sit for the study for 22 hours, for 18 hours? without buddhism, it is quite impossible.

आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही महामोद्गल्लयान आणि सारीपुत्र होणार का माझे मी तुमचा बुद्ध होऊ इच्छितो देशे सेड एस वी टू वी डू ॲग्री विथ यू जसं भगवान गौतम बुद्ध प्रथम धम्मचक्र प्रवर्तनात म्हणाले की हे परिव्रजकांडणं पंचशील आवश्यक नाही आहे का डू यू ॲग्री विथ मी सेड यस वी डू असं त्यांच्याकडनं वधवून घेतलेलं आहे मग त्या मुलांनी मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठले खेडेगावचे मुलं खायची सोय नाही पायामध्ये चप्पल नाही सायकल नाही काही नाही त्यांच्याकडे लायब्ररीमध्ये बसतात पण मला असं वाटलं यांना कुठेतरी गायडन्सची आवश्यकता आहे तुमच्या प्रयत्नाला काही अर्थ नाही हो ते जर वेगळ्या दिशेने असतील तुम्हाला त्या परीक्षेचा सिलेबस माहिती नाही तुम्हाला मोटिवेशन म्हणजे सायकोलॉजी हा विषय माहिती नाही तर तुम्ही आणि चांगल्या लोकांचे आयडियल्स तुमच्या डोळ्यापुढे नाहीत आणि तुमच्या लोकांना आय एसचे सेमिनार्स लोक घेतात यूथसाठी घेतात पण त्यांच्याकडे अबव्ह सिक्स्टी आणि फिफ्टी आणि सेवन्टीज लोक असतात नाव मात्र त्यांचं युवकांसाठी असतं असा डायस मला उपलब्ध करायचा नसतो आणि नव्हताही मग मी त्या मुलांना म्हटलं त्या मुलांनी एका महिन्यात चाळीस विद्यार्थी जमा केले कुठे केले जागा कुठे आहे दीक्षाभूमी भर उन्हामध्ये झाडाखाली जाड़, मी आम्ही बसायचे त्या विद्यार्थ्यांना म्हटलं तुमचं काय मोटिवेशन आहे तुम्हाला काय व्हायचं आहे फक्त आय एस ऑफिसर व्हायचं आहे का तुम्ही ठरवून घ्या पाहिले की आय एस ऑफिसर झाल्यानंतर किंवा त्याच्यापूर्वी शिक्षण घेत असताना बाबासाहेब म्हणाले की, की बुद्धिझमचाही अभ्यास करा ना थोडा टेन नाईन्टी पर्सेंट जर तुम्ही आय एस आणि यू पी एस सी एम पी एस सीकडे जर वळता तर व्हॉट अबाउट बुद्धिझम अँड देन व्हेन यू विल बिकम अँड इफेक्टिव्ह प्रीचर काही लोक का सांगतात की पहिले एम पी एस सी यू पी एस सी नंतर मी बुद्धिझम शिकेल हे सुद्धा मला मान्य नाही मग लग्न मग मुलं मग घर संसार आणि चाळीस आणि पंचेचाळ क्रॉस केलं की शरीर साथ देत नाही मग बुद्धिजम कधी शिकवणार आणि मग आमच्या समाजाचा विचार कधी करणार आणि असे जर आय एस ऑफिसर जर निपजू लागले शिलाशिवाय आणि समाजाच्या सा काही विचार न करतानी तर आपल्या समाजाचा राहस आहे त्यात किंबहुना देशाचा आणि सर्वच सगळाच राहस आहे मला असा युवक नको होता आणि अशा मुलांचं मार्गदर्शनासाठी आम्हाला पल्लवी दराडे मॅडमच पाहिजे होत्या कारण त्या आपल्या समाजाच्या रोल मॉडेल आहे तुम्हाला जर वाटत असेल मॅडमनी सर्व सांगितलेलं आहे जास्त बोलायची काही आवश्यकता नाही त्यांनी इन नटशेल सगळं सांगितलेलं आहे मी फक्त बुद्धिझमवर बोलतो आहे माझं असं म्हणणं आहे मी विषय का बरं निवडला की बुद्धिझम अँड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिस इज अ रियल न्यू सब्जेक्ट अनेक लोकांचे फोन आले मला की सर हा एकदम वेगळा विषय आहे हो आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा मानसशास्त्र जोडायचा म्हणजे विद्यार्थ्यांना तर सगळं परवणीच मिळाली मार्गदर्शनाची मग त्याला नाव दिलं इंटरनॅशनल बुद्धिस्ट युथ कौन्सिल इंटरनॅशनल म्हणजे काय अरे आम्हाला बाहेरही करावं लागेल ना बाबासाहेबांनी लिहिला धम्म म्हणजे हा ग्रंथ बुद्ध अँड इज धम्म अनेक लोकांना समजलेलं नाही एक, एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो एका व्यक्तीचे मुलगा आणि मुलगी एक मुलगी डॉक्टर मुलगा इंजिनियर घर बांधलं पन्नास लाखाचं आमचे युवक गेले चौदा एप्रिल बाबासाहेबांचा जन्मदिवस सर म्हणे आम्ही आलो आहे मुलं विहाराचे मुलं काय रे म्हणे आज तुम्ही आले म्हणे सकाळी तो ब्रश करत होता काय म्हणे आज साहेब म्हणे आज चौदा एप्रिल आहे आज आहे म्हणे चौदा एप्रिल मला तर वाटलं म्हणे की पुढच्या महिन्यात आहे की काय या म्हणे आतमध्ये या काय पाहिजे म्हणे तुम्हाला म्हणे साहेब वर्गणी पाहिजे होती कार्यक्रमाला अरे मागच्या वर्षी शंभर रुपये दिले होते म्हणे तुला त्याचा हिशोब काही म्हणे तुम्ही हिशोब नाही देत काही नाही साहेब म्हणे एवढा मोठा कार्यक्रम केला ना म्हणे इतके फायदे बरं बरं म्हणे मग आता या म्हणे घरात या पाहिलं घरात मुलांच्या नजरा भिरभिरून राहिल्या समोरच्या रूममध्ये कपाटान पुस्तकं भरलेले मुलं म्हणतात सगळं पाहिलं साहेब हे तो व्यक्ती मोठ्या सन्मानानं सांगतो माझा मुलगा इंजिनियर मुलगी डॉक्टर हे त्यांचे पुस्तक आहे पण साहेब इथे कुठे बुद्ध धम्म नाही दिसत ते कशाला पाहिजे रे अरे आता मुलगा डॉक्टर इंजिनियर होईल का बुद्ध धम्म वाचत बसेल या ना आतमध्ये या ना म्हणे मधल्या रूममध्ये थर्टी थ्री क्रोर्स गॉड्स तेहतीस कोटी देवी देवता साहेब म्हणे बाबासाहेब बुद्ध भगवान कुठे दिसत नाही अरे ह्या माझ्या बायकोच्या आहेत म्हणे पुजते तर मला काय करावं लागते या ना आतमध्ये याल म्हणे साहेब म्हणे सगळं केलं तुम्ही पण बाबासाहेब नाही दिसून राहिला कुठे पन्नास लाखाचं घर आहे पाच लाखाचं चा गेटच आहे समोरचं अरे बाबासाहेब कशाला फोटो पाहिजे रे अरे आपल्या इथे आहे ना बाबासाहेब आपल्या इथे आहे ना बाबासाहेबांचं कशाला इथे फोटो पाहिजे मुलं म्हणाले त्याच्या मिसेसला तो व्यक्ती म्हणतो देग म्हणते यांना वीस रुपये मुलं म्हणाले साहेब आमचं चुकलं आम्ही तुमच्याकडे आलो आता तुम्ही समाजाला तर खूप वर्ष फसवत गेले आता तुम्ही स्वतःलाही फसवता मुलांनी म्हटलं खबरदार जर म्हणे या घरी पुन्हा आले तर तुम्ही विचार करा हे उदाहरण काय सांगून जातं बाबासाहेबाच्या पुण्यानं आम्ही अतिच्य शिखर गाठून राहलो कुठल्या कुठे चाललो सर्व पृथ्वी पादाक्रांत करण्याची आमची क्षमता आहे बट व्हॉट वॉट बुद्धिजम बाबासाहेबांनी जर आमच्यासाठी हे द्वार खुलेच केले नसते माणसाला माणुसकी दिली नसती आज तुम्ही आम्ही काय होऊ शकलो असतो हा विचार एक साधा विचार जर तुम्हाला बालमनात जर आम्ही पेरला नाही आणि लोक म्हणतात की मोठा झाल्यावर तो बुद्धिज बुद्धिजम शिकेल हे लोकांना फसवेगिरीचे उदाहरण आहेत आणि असे लोक आम्हाला नको आम्ही ते कार्य हाती घेतलं चार महिने दर रविवारला दीक्षाभूमीवर मी मुलांना म्हटलं तुम्ही या मी गाईड करील तुम्हाला आणि तेही इंग्लिश माध्यमातन बुद्धिझम इन इंग्लिश कुठेही यंत्रणा नाही नागपुरात च्या मुलांना बाबासाहेब माहिती नाही पुस्तक नाही काही एज्युकेशनल मटेरियल अवेलेबल नाही चार्ट्स नाहीत काही नाही या एज्युकेशन बुद्धिझमच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत कुठे आहे पुस्तकं खूप मोठे वाचन करतो आपण पण बाबासाहेबाचा अनेक लोकांना काहीही परिचय नाही विद्यार्थ्यांना सांगतो मी पर्टिक्युलरली आणि म्हणून मला पल्लवी मॅडमचं मला फार फार म्हणजे धन्यवाद करू इच्छितो मी त्यांना की त्यांनी आम्हाला आता त्यांनी पहिलंच सांगितलं आल्याबरोबर की मला क्वांटिटी नको आहे जरी आपला हा समाज आणि आपली मुलं कमी वाटत असेल आपल्याला क्वालिटी हवी आहे वी आर बॅडली इन नीड ऑफ क्वालिटी आम्हाला कचरा नको आहे एक मुलगा हा एक लाख लोकांच्या बरोबरीत असलेला पाहिजे hmm. माझ्याकडे मुलं येतात मी म्हटलं त्यांना शेंडेसर म्हणतात म्हणून तयार होऊ नको बाबासाहेब म्हणाले मला अंधभक्त नको मी स्वतः घेईल म्हणे धम्मदिक्षा मला अंध नको समजून उमजून आलेला व्यक्ती पाहिजे मॉरली प्रिपेअर्ड पाहिजे आणि त्याची भूक मिटवण्याचं कार्य आय बी वाय सी करत आहे आज आमच्याकडे दोनशे युवकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे माझं असं सांगणं आहे की हा रिव्हॉल्युशनरी वेव आणणारा आय बी वाय सी आहे रिव्हॉल्युशनरी वेव्ह म्हणजे काय तर रिव्हॉल्युशनरी वेव्ह म्हणजे बुद्धिझम त्याला आणि बाबासाहेब सांगितलं इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट अंडरस्टँड बुद्ध अँड इज धम्मा कॅरेक्टर पाहिजे आम्हाला मुलांचं आम्हाला वी डू नॉट वॉन्ट वेल इन्फॉर्म स्टुडंट्स

याची फळ अनेक लोकांना खायला मिळतील आहे आणि आम्ही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन संस्थेचं रजिस्ट्रेशन आणि यामध्ये आमचा सगळं वर्ग आणि सगळी मेहनत आणि सगळं सगळं वाया जात आहे बाबासाहेब म्हणाले एज्युकेट ॲजिटेट अँड ऑर्गनाइज आम्ही म्हणतो शिका संघटित व्हा कुठून आणलं हे म्हणजे बाबासाहेबांची ओरिजिनल वाक्यसुद्धा आम्ही तोरळून मळून तो लोकांपुढे पेश करतो आहे हाऊ डेअर यू तुमची हिंमत कशी झाली चेंज करण्याची बाबासाहेबांचे वाक्य आमचा असा प्रश्न आहे आणि म्हणून बुद्धिझम शंभर युवकांना जरी कळला इन ए प्रॉपर वे तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला यशाची सूत्र सांगण्याच्या पूर्वी माझं सर्वात असं म्हणणं आहे की तुम्हाला बनायचं आहे पल्लवी दराडे मॅडमसारखं मॅडम आपल्या कार्यक्षेत्रात असून समाजाची सेवा करतायत त्यांनी मला म्हटलं की सर म्हणे माझ्याकडनं जेही मदत होईल मी ती करेल म्हणे हे काय प्रेरणादायी वाक्य आहेत कशाची भूक आहे आपल्याला पैशाची भूक नाही आहे पीपल आर अंडर रॉंग इम्प्रेशन आमच्या लोकांकडे करोडोची संपत्ती आहे दान पारमिता नाही आहे आणि म्हणून हे सगळं जर रिव्हॉल्युशन घडून यायचं असेल तर बुद्धिझमचा प्रचार इन ए राईट वे बाबासाहेबांनी दिलेलं आणि लिहिलेलं बुद्ध आणि धम्म तोच लोकांपुढे पेश करण्याचं आमचं हे आहे माणस आहे पी एच डी जरी तुम्ही होल्डर असाल आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं जर तुम्ही उलटं करून सांगत असाल आम्हाला मान्य नाही कारण बाबासाहेब म्हणतात आय हॅव डायजेस्टेड ऑल द फिलॉसॉफीज सगळ्या पचवून टाकल्या म्हणे मी ही स्टडीड फॉर थर्टी फायव्ह इयर्स ऑफ ऑल रिलिजन्स ते म्हणतात धिस इज अ मॅसिव्ह

लोक केवळ भाषण देतात आचरणात आलेला पाहिजे म्हणून माणसाच्या विचारात परिवर्तन झालं की आपोआप आचारात क्रांती होते विद्यार्थ्यांनो आणि म्हणून तुम्हाला जर मानसशास्त्र समजून घ्यायचं असेल तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यशाचे सगळे त्यांनी सूत्र सांगितलेले आहेत तुम्ही काय बनायचं आहे पहिले दिशा ठरवा आणि बुद्धिजममध्ये दहा पारमितेमध्ये अष्टांग मार्गात काय दिलेलं आहे राईट अंडरस्टँडिंग राईट एम सम्यक संकल्प भगवान गौतम बुद्धांनी सम्यक संकल्प केला होता की माझं मास्क गळून पडलं तरी चालेल माझं रक्त आटलं तरी चालेल पण मी जिवंतपणी पराजय पत्करणार नाही पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा बसले तेव्हा त्यांनी तो मार्ग शोधून काढला ही डिस्कवर्ड द वे हॅपी वे दॅट इज कॉल्ड मिडल वे दॅट इज द निब्बान वे कंट्रोल युअर डिझायर्स अँड पॅशन्स दिस इज अ मिडल वे तुम्हाला मिडल वेने जगायचं आहे निबाण मार्ग अनेक लोक लेखकांनी निर्वाणाचं मृत्यू केलेला आहे म्हणजे त्यांना बुद्धिझम समजलाच नाही आहे आणि म्हणून आज आपला विषय बुद्धिझम आणि एम पी एस सी यू पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झामबाबत मला असं सांगायचं आहे की तुम्ही सम्यक संकल्प करा राईट डिटर्मिनेशन आणि योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर यश नक्की तुमच्या पदरात पडणार आणि आज आपल्याला तुम्ही लोक कोणाचं भाषण ऐकायला आलेले नाही आहे तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे आणि मला माहिती आहे देअर इज अ ग्रेट डिफरन्स बिटवीन द स्पीच अँड मोटिवेशनल लेक्चर स्पीच काय असतं त्याला काही ज्ञानाची गरज नसते तीन तास वायफळ बळबळ करायचं असते ते पण मोटिवेशनल लेक्चर म्हटलं की अभ्यास पाहिजे त्याला पाच मिनिट बोलायचं असलं की अभ्यास पाहिजे तीन तास बोलण्याला अभ्यास नसतो आणि मला हे सांगायला खूप आनंद वाटत आहे की आज आमचे युवक आणि त्यांचे काही पेरेंट्स आत आज येथे हजर आहेत पल्लवी दराडे मॅडमांना मी पुन्हा माझ्या संस्थेच्या तर्फे आणि आपल्या सगळ्या युवकांच्या तर्फे आपल्या समाजाच्या तर्फे आय विश हर ओ लाँग लाईफ अँड त्यांनी समाजाची अशीच आपल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहावं आणि त्यांना यासाठी आमच्या आय वाय सीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे मी त्यांना खूप आयुष्य लाभो आणि यानंतर आपल्याला जे काही मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आदरणीय भंतेजीसुद्धा आहेत जय भीम जय जयबुद्ध सभी जय भीम और जो बी स्टुडंट आहे उन्हें मेरा सप्रेम जय भीम मेरी आदरणीय सर से मुलाकात हो गई और मुलाकात में जब उनका मैं लेक्चर सुना सर का उन्होंने बुद्ध धम्म के बारे में अष्टांगिक मार्ग के बारे में जो बताया और वो उनका जो उनकी सोच न धमक के बारे में बुद्धिज्म के बारे में उनकी सोच मैं सुना तो मैं इतना प्रभावित हो गया कि शेंडे सर का जो ज्ञान और उनमें जो प्रज्ञा है वो एक को, वो कोई साधारण बात नहीं शेंडे सर से मैं काफ़ी प्रभावित हुआ कि उनका कार्य क्षेत्र ये तो भारत तक मर्यादित नहीं है तो वो उनका जो कार्य क्षेत्र है वो बाहर देशों में भी उनका कार्य क्षेत्र की जरूरत है उनके ज्ञान के और उनके मार्गदर्शन की ज़रूरत ये बाहर देशों में भी हो सकती है इतना उनका नॉलेज और उतना उनका जो ज्ञान और प्रज्ञा उनमें मैंने पाई उन्होंने बुद्ध धर्म के एक एक वर्ड पर एक एक शब्द के ऊपर काफ़ी पढ़ाई की और एक एक शब्द का उन्होंने जिस तरह से मतलब चाहिए उस तरह का सही मतलब उन्होंने निकाल करके आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो पवित्र ग्रंथ है द बुद्धन इज धम्मा आज उस ग्रंथ को सही मायने में अगर किसी ने न्याय दिया है तो हमारे शेंडे सर और इसी तरह शेंडे सर अगर आगे बढ़ते गए और हमारे युवकों ने उन्हें साथ देने की ज़रूरत है जब तक युवक युवा लोगों के साथ उनके साथ है तो और उनका उत्साह दुगुनित हो जाएगा और उनके जो एबिलिटी है उनमें जो काम करने का तरीका और उनके ज्ञान का जो फायदा है वो हम काफ़ी लोगों को मिल सकता है हम लोग ले सकते हैं तो मैं शंडे सर को कहूँगा कि आपके साथ में मैं तो हूँ लेकिन युवा वर्ग भी है आप ऐसे आगे बढ़े और साथ में युवाओं को भी इसी तरह का मार्गदर्शन दे इतना कहकर मैं अपनी वाणी को विराम देता हूँ नमो बुद्धाय जय भीम तुमचं अभिनंदन करतो विद्यार्थ्यांनो आम्ही तर येऊन बसू आमचं वय झालेलं आहे आता हातात घरी काय नाही इथेही काय म्हणून आम्ही इथे बसू परंतु तुमचं हे सळसळतं वय आहे या वयात तुम्ही कोणतीही क्रांती करू शकता तुम्ही पेन हातात घेतली तर राज्य घटना लिहिली बाबासाहेबांनी तुम्ही आमच्या धम्माची घटना लिहू शकता एवढी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ऊर्जेचा सदुपयोग ऊर्जेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे सगळे भेटतील तुम्हाला मार्गदर्शन भेटणार नाही विद्यार्थ्यांनो देशामध्ये मार्गदर्शन मिळत नाही मिळत असेल तर पैशाने मिळते पण हे धम्माचं ज्ञान आणि आय ए परीक्षा हाऊ टू प्रिपेअर फॉर आय ए एस एक्झामिनेशन यू पी एस सी अँड एम पी एस सी हे सुभाष शेंडे सर करतात माणसं कोणीच अवजत नाही मिया बिबी बच्चे सहित रात्रंदिवस एकच भाषा बोलतात मोठा इंजिनियर झाला आता तो झेकोसला वाकियाला गेला आता झेकोसला वाकिया हाफ पॅन्ट आहे की फुल आहे मला माहीतच नव्हतं म्हणजे देश आहे आणि सुनबाई दुसरीकडे गेली दोघांची पॅकेज सात दुने चौदा लाख चौदा लाख ते एक व्हर्जिनी आहे म्हणजे एक कुठेतरी आहे आणि त्यांचा बाप मरण पावला त्यांची डेड बॉडी मुर्दा मी नेला हे कोणी शिकवलं मला धम्माने शिकवलं सुभाष सर ते येऊ शकत नाही ना इतक्या दुरून हे धम्म शिकवते तुमचा पोरगा आय ए एस ऑफिसर होईल कलेक्टर होईल कमिशनर होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल त्याला जर धम्म शिकवला नाही तर तो हार्टचं ऑपरेशन करताना चौदा टेस्ट एक लाखाच्या सांगेल विनाकारण तुमचे आई वडील फक्त एकच विचार करतात की माझा पोरगा माणूस झाला पाहिजे इंजिनियर डॉक्टर तर होतोच इंजिनियर आणि डॉक्टर होणं फार सोपी आहे एक सारखे के जीपासून तर पी जीपर्यंत एकसारखं इकडेही नाही इधर बी नाही उधर बी नाही उपर बी नाही नीचे बी नाही हे भाई जरा देख के चल दुसरं तिसरं काहीच नाही अरे इथे कार्यक्रम आहे नंतर पाहू शिंदे साहेबाने सांगितलं आता हे वय आहे काय बारा वर्गाची एक्झाम आहे नाइंटी एट पर्सेंटेज मिळवायचे आहेत कसा होईल तो पी एम टी त्यामुळं तो सध्याच करणार नाही मग लग्न येते मग तो फॉरेनला जातो मग तिकडून येतो मग रिटायर्ड होते रोग ना रोग लागतात काहीच थम्म वाढत नाही हेच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता तर तुम्ही ना आम्ही एवढ्या मोठ्या हॉलमध्ये डिग्निफाईड हॉलमध्ये खुर्च्यावर बसले नसते माईसाहेबाला लिहिताच येत नव्हतं तरी एक पत्र तिने लिहिलं बाबासाहेबांना अनेक पत्र लिहिले त्यातील एक पत्र वाचून दाखवतो बाबासाहेब मला तर पत्र लिहिता येईना पण हिम्मत करून पत्र लिहिते आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगूशा वाटत नाही त्याही गोष्टी मी सांगते आ माझा नाईलाच झाला आहे पुढील ओळ काय होती गंगाधरचं काही खरं नाही गंगाधर बाबासाहेबांचा मुलगा बाबा, बाबा परदेशात गंगाधरचं काही खार खरं नाही तो कोणत्याही वेळेस जाऊ शकतो माझी मुळी खपली नाही त्यामुळं चारच भाकरी केल्या चौघांना दिल्या मी मात्र डॅश 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 त्यांचा भाऊ होता शंकर त्यांच्या पिनाही खपल्या नाही कारण बाबासाहेब म्हणायचे शंकर पासून घेऊ नये पिनाही खपल्या नाही त्यामुळं एक बिमार आपली मातोश्री तशीच झोपली त्या रात्री गंगाधर ला ताप होता डॉक्टरांनी फीचे पैसे मागितले होते फीचे पैसे नव्हते ते पत्र गेलं ज्या ठिकाणी दास कॅपिटल ग्रंथ लिहिणारा काल मार्क्स बसत होता त्याच खुर्चीवर बाबासाहेब बसत होते जगातल्या फार मोठ्या विद्यापीठात त्याने चष्मा काढला अश्रू आवरले आणि म्हणाले रामू जे नियतीला मान्य असेल ते होऊ दे त्यात मी काय करणार रामू मी तुला खरं खरं सांगू का तुला दुःख वाटू नये म्हणून सांगत नाही मी एक वेळेच्या जेवणालाही मौदाज झालो आहे ग फक्त समाजच दिसत होता बाबासाहेबाला जगात कोणताच माणूस नाही की ज्याला घर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मात्र एक महामानव होता एवढी मोठं पुस्तकाची लायब्ररी होती तेच त्याचं घर होतं किती मोठा त्याग केलावं बाबासाहेबाच्या मुलालाही प्रेताला कपडा नाही आणि बाबासाहेबाचं प्रेत दिल्लीहून मुंबई आणण्याकरता पैसा नाही एवढा मोठा संघर्ष त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला काय म्हणून माझा एक पोरगा मॅट्रिक पास झाला पाहिजे आणि तो चौदा गावाला मार्गदर्शन करेल या पोरांना किचड्यातून काढेल प्रत्येक मॅट्रिक पोरगा आता आमच्या घरी पहा किती पोरं आहेत आमच्या समाजात पहा किती आहे ज्याला पाली भाषा आली त्याला अर्धा धम्म समजला पालीमध्ये डझनानं प्रोफेसर आहेत पी एच डी इथे दीक्षाभूमी आहे पालीचे प्रोफेसर आहे विद्वान माणसं एम ए पी एच डी झालेले आहेत धम्माचं वाचन रात्रंदिवस करतात आंबेडकर तत्त्वज्ञानामध्ये एम ए हजारो माणसं झालं आहे परिस्थिती मात्र ते बदलत नाही परिस्थिती तीच आहे कारण अडीच हजार वर्षाच्या सांस्कृतिक गुलामीत आमचा हा समाज अडकलेला होता आता मात्र पन्नास पंचावन्न वर्षे झालेली आहेत आशावादी असावं तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आप अगर आपली कदर खुद करते नाही होई बन सहुत एक्झाम सी सोपी आहे अरे या बिल्डिंग मध्ये रेती मे सिमेंट विटा तर लावतोच वरती आम्हाला पैसा नसल्यामुळं टीन टाकायचे आहेत तर टीनला रॅप्टर लागतात सागवनी ते फार महाग असतात हे ये एमपीएससी आहे आणि स्लॅब टाकलं तर युपीएससी होते सत्तर टक्के अभ्यास एम पी एस चा असतो आणि युपीएससी चा शंभर टक्के असतो का बसत नाही तुम्ही परीक्षेला मॅडमनी पुन्हा एक वाक्य सांगितलं मी दोरतो ते वाक्य खूप अभ्यास लागतो त्याला चौदा चौदा तास एक पोरगी अभ्यास करत होती मॅडमनी एमबीबीएस झाल्यानंतर बारा बारा तास अभ्यास केला पर्वी दराडेनी परंतु त्यांनी एक वाक्य सांगितलं त्याच्याकरता अतिशय बुद्धिवान माणूस पाहिजे मेरिटचा असं काही नाही पन्नास साठ टक्के मार्क्स तुम्हाला पडले तर तुम्ही आय एस बी होऊ शकता राष्ट्रीय ज्ञान आयोग या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष सॅम पितृदा नॉलेज कसं द्यायचं सर्व फॅकल्टीचं नॉलेज राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष श्याम पितृदा विद्वान माणूस ज्याच्या नावाने पंच पंच्याहत्तर पेटंट्स आहेत आणि त्याची टीम मनमोहन सिंगला पाच लोकांनी राष्ट्रीय ज्ञान आयोग दिला आणि निर्णया फील्डमध्ये शिक्षण कसं असावं ज्ञान निर्मिती कशी झाली पाहिजे या देशामध्ये तेव्हा त्यांनी पाच मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता तो पंतप्रधान मनमोहन सिंगला दोन हजार पाचला दिलेला आहे मी अध्यापक असल्यामुळं या गोष्टी निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणीच्या लोकांना मी शिकवतो त्यामुळं मी त्या चार ओळी वाचल्या आहेत तर त्याच्यामध्ये नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठासारखे दीड हजार विद्यापीठ करा असं श्याम पितृदा म्हणतात नालंदा आणि तक्षशिलाच्या धर्तीवर दीड हजार विद्यापीठं आपल्या देशात तयार करा असा ठराव त्यांनी घेतला आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग आम्ही शिकवतो आहे पण ते सगळं कागदावरच आहे